पुण्यात पीव्हीआर मल्टीप्लेक्स व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी मनसैनिकांना अटक करण्यात आली आहे. मल्टीप्लेक्सच्या मनमानी विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. खाद्य पदार्थांसाठी आकारात असलेल्या अव्वाच्या सव्वा दर आकारण्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या पीव्हीआर मध्ये जोरदार राडा केला. 5 रुपयांचे पॉपकॉर्न्स 250 रुपयांना कसे, 10 रुपयांचा वडापाव 100 रुपयांना कसा असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी पीव्हीआर दडाणून सोडलं होतं. पीव्हीआर व्यवस्थापनाला या संदर्भातील निवेदनही देण्यात आलं. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी खाद्य पदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारण्याविरोधात मनसेनं आवाज उठवला होता, मात्र मल्टीप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होत नव्हती, त्यामुळे मनसेनं अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान मनसेकडून मिळालेल्या निवेदनावर आपण लवकरच कारवाई करू असं आश्वासन व्यवस्थापनानं दिलं आहे. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो किंवा आमचं जे म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या आणि ते तुम्ही दिल्लीच्या मॅनेजमेंटला सांगा आणि ह्या ठिकाणी कसं काही कमी करता येईल त्या दृष्टिकोन बोला. विनोद म्हणून ते मॅनेजर होते, त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीला ज्या लोकांना या ठिकाणी परवडत असेल आमचं खाद्य त्यांनीच आमच्या सिनेमाला यावं आणि ज्यांना परवडत नाही त्यांनी येऊ नये, अशा प्रकारची त्यांची उर्मट भाषा असल्या कारणाने आणि अजून काही विषय त्यांनी अशा प्रकारचे बोलले त्यामुळे त्या ठिकाणी मनसेचे आमचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये थोडीशी मारामारी झाली आणि त्यांना 1-2 कानाखाली त्या ठिकाणी मारण्यात आल्या. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.